अगं मान सरळ ठेव ना. हो अक्षता, तू मान सरळ ठेव बघू. हा सगळं हळू हळू अक्का. काय झालं? ठिणग्या पडतील आता बाहेर. काही ठिणग्या पडत नाहीत. डोकं असं खसखसून चोळलं ना की डोक्यातली सगळी उष्णता बाहेर पडते आणि अगदी शांत वाटतं. मग बघ बघ बघ, माझे हात किती गरम झालेत बघ. ते घर्षणाने, कुठल्याही दोन गोष्टींचं घर्षण झालं ना की उष्णता निर्माण होते. अगं आई हळू, तुला काय झालं आता? घर्षण काय ग? दोन गोष्टींचं घर्षण झालं की उष्णता निर्माण होते म्हणतेस ना. मग बर्फाचे दोन खडे एकमेकावर चोळले तर कुठे उष्णता निर्माण होते सांग? होते ना. हो म्हणजे काय बर्फ गरम होतो? नाही पण उष्णतेने वितळतो. मग तसंच डोक्यावर तेल घातलं आणि चोळलं की डोक्यातली उष्णता सगळी वितळून जाते आणि मग ते कसं गार वाटत, एसी का फिसीत बसल्यासारखं. आणि मग रक्त डोक्यापासून पायापर्यंत वाहतं आणि पुन्हा पायाकडून डोक्यापर्यंत. आणि मग बुद्धी, नजर आणि सगळी गात्र कशी ताजी तवानी होतात. बोला पुंडली कवरदे हारी विठ्ठल. करा करा, टिंगल करा माझी. पण हे माझे अनुभवाचे बोल आहेत. काय अवस्था केली आई, मी त्या दोघींना पण बोलवू. मग आपण एका पुढे एक बसून मस्तपैकी मसाज करू. हो हो. काय हो? काही नको. असं एकाच वेळेला दोन पेक्षा जास्त जणांनी तेल पाणी करू नये, त्रिकर्म बसत. म्हणजे? म्हणजे ते आम्ही काही विचारलेलं नाही, आम्हाला मोठ्या माणसांनी सांगितलं, हे करू नका, आम्ही ऐकलं. कळलं? सुधा, तुझ्या केसात चांदी वाढायला लागली. अगं आता वय काय झालं माझं आणि त्यात आमची काळजी? हुरे गप्प बसा. अगं अक्का, हल्लीच्या काळात ह्या मुलींच्या केसाचं दोन तीन पांढरे केस असतात. हो पण काय ते रंगवून वगैरे घेतात ना, ते करून घे ना तू. अक्का? हो अगं, एवढं चांगलं रूप दिले देवानी, चांगले केस दिले, मग चांगलं राहायचं जरा ते. अगं पण एकदा डाय केला ना की नेहमीच करावा लागतो. मी करीन, मी असेपर्यंत. त्यानंतर मग बघ. हुरे डाय करूया. वाव ग्रेट. तू राजकारणात गेलीस ना सुधा, तेव्हापासून तुझे केस पिकायला लागले बघ. का? अगं पण मी राजकारणात नाहीच आहे मुई, मी शिक्षण क्षेत्रात आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता शिक्षण समिती संपली, मला राजीनामा द्यायला सांगितलंय. का? हे तू इतक्या शांतपणे काय सांगतेस, मिरच्या कोथिंबीर घेतल्यासारखं? अगं पण राजीनामा का? अगं तुलाच नको होती ना मी राजकारणात जायला. मग काय ग, आता अशा गप्प का बसल्यात दोघी जणी? मला राजीनामा द्यायला सांगितलंय कारण मला दुसरीकडे काहीतरी काम देणार आहेत म्हणून. चला, म्हणजे एक बॅच संपली आणि दुसरी सुरू झाली. पण मुळात राजीनामा का द्यायला सांगितलं तुला? एकतर मी चांगलं काम करत असेन किंवा अतिशय वाईट काम करत असेन. आणि काय माहिती का अक्का, शक्यतो आपल्याकडे चांगलं काम करणाऱ्यांना राजीनामा द्यायला सांगतात. म्हणजे आजी आई नक्कीच चांगलं काम करत असेल. जाऊ दे ग सुधा, तू कुठेतरी दुसरीकडेच काम कर. का ग? राजकारणात गेल्यावर केस पिकतात म्हणून. ते तर खरंच, पण राजकारणात ज्या माणसाला जायचंय ना त्याला टक्कल असलेलंच बरं. का? हो म्हणजे केस पिकायची काही शक्यताच नाही ना. अहो तुम्ही काल दाखवलेला प्लॅन छान होता. बांधकाम कधी सुरू करतोय? अहो बांधकाम कधी सुरू करतोय आपण? करूया, लवकर करूया. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. थँक यू सो मच. काय रे काय निशांत, काल रात्री केव्हा आलास? थोडा उशीर झाला. रेशमाला भेटायला गेला होतोस का रे? हो काय विचारतो तुला. हो काय म्हणाली? काय नाही. तरी पण नाही. काय नाही. नाही काहीतरी म्हणाली असणारच. अहो काय नाही म्हणाली, काय म्हणायला हवी होती का ती? अरे ती म्हणणाराची खात्री आहे. सकाळी सकाळी तुमचं कृष्णार्जुन युद्ध पुरे, गरमागरम चहा प्या आणि डोकं थंड करा. त्याला आधी काय ते सांगायला सांग. निशांत काय म्हणतात बाबा? काय नाही ग, थोडीशी कटकट झाली. अरे कटकटी कुणाच्या मागे नसतात रे, आमच्या मागे तर तुझ्या 10 पटीनं कटकटी आहेत. मग आम्ही काय करायचं? अगं तुमच्या कटकटी वेगळ्या असतात, आमच्या कटकटी वेगळ्या असतात. कसं काय ब,
बरं ती काय म्हणाली ते सांग मला. अहो त्या रेशमाला कुठला तरी मुलगा सांगून आलाय. कोण काय नाव म्हणाली बरं काल ती. जाऊ द्या काहीतरी एक्स वाय झेड नाव आहे त्याचं, ते महत्वाचं नाही. बरं मग पुढे काय नाही, त्यावर मी थोडीशी तिची बंकस केली, थोडी थट्टा मस्करी केली, लगेच चिडली. अरे चिडणार नाही तर काय करणार ती, अशी बंकस काय वगैरे करायची नसते रे. याला काय करायचं असतं मी तुला सांगतो, म्हणजे मला एक नाही, तुम्ही आता मला 100 गोष्टी सांगा आणि माझ्या मागे लागा. बघ बाबा निशान, बघता बघता ते रेशमाचं जमलं, जमेल, ठरेल, तू तुझं काय ते बघून घे. म्हणजे दोन बिझनेस हाऊसेसची सोयरीक साधण्यासाठी तुम्ही आमचा एक साधन म्हणून वापर करणार. निशान का खरं बोललो म्हणून राग आला. पण आई आणि बाबा मला अजून वेळ हवाय कुठलाही निर्णय घ्यायला. अँड दॅट्स फायनल, दॅट्स फायनल. अरे चहा घे. तुमच्या जागी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून सरळ जोशी यांना नेमावं असं मागच्या मुख्यमंत्र्यांनी ठरवलं होतं, पण ते मुख्यमंत्री बदलले त्यामुळे हे घोंगडं बरेच दिवस भिजत पडलं होतं, त्याचा मी आता सोक्षमोक्ष लावलाय. म्हणजे आम्ही तुम्हाला खुर्ची सोडायला सांगतोय ती आमच्यासारखी नाही बरं का, म्हणजे आम्हाला कधी पण सांगतात तशी. तर आम्ही तुमच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं ठरवलंय. अभिनंदन. आमचं पण अभिनंदन बरं का. आता लोक असं म्हणायला नकोत की बाबा एवढा अमेरिकेतून शिकून आला पण इथल्या लोकांनी काही त्याला चान्सच दिला नाही. बरं आता काही चहा कॉफी ती काय घेणार का? नाही नको. एक मिनिट. हॅलो. हा काय तुमच्याकडं? नाही नाही कठीण आहे. तुम्ही तुम्ही अहो कठीण म्हणजे काय आहे की आता सरकारी विमान वापरायचं नाही असा व्हीप आहे ना म्हणून म्हटलं. नाही नाही 15 दिवसांनी भेटू की. तुलाही अभिनंदन. जबाबदारीतून मोकळं झाल्याबद्दल? नाही नवीन जबाबदारीसाठी तयार राहा. म्हणजे तुला काही कळलंय? थोरात काय म्हणाले मग? ए ताई पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7 ना ग, सांग ना. चेंगाद माझं कानी आले ते तुला कधी कळले? हे ताई पोटॅशियम डायक्रोमेट मला नाही ग माहीत, मी 8th होते. 10th होतीस ना, त्यातलंच आहे हे. असेल हे बघ, रात गई बात गई. गरज सरो वैद्य मरो म्हणायचंय का तुला? कसंही ए तू मला जास्त त्रास देऊ नको सा, तू पुस्तकात बघ ना. अगं पण परीक्षेला पुस्तकात बघून देत नाहीत ना. मॅडम परीक्षेला बहिणीलाही नेऊ देत नाहीत म्हटलं. अगं पण कविताच तर वाचतेस ना. कविताच तर म्हणजे काय? कविता ही काय फालतू गोष्ट आहे असं मी म्हटलं. मग कविताच तर असं का म्हणालीस? अगं म्हणजे तू त्या दिवाळी अंक टाईप ज्या कविता वाचतेस ना त्याबद्दल बोलते मी. तुला काय कळतंय सांग ना. अच्छा मग तुला गं काय कळतं जरा सांग, तू आत्ता जी कविता वाचतेस त्याचा अर्थ? तुला नाही कळायचं ते. कशावरून? तू प्रयत्न केल्याशिवायच सांगतेस. ग तुझी मेंटॅलिटी नाही आहे कविता समजून घ्यायची. अच्छा मग कोण समजू शकतं ग तुझं काव्य? सांग ना. कुठून तरी काहीतरी इकडून तिकडून जोडायचं आणि म्हणे काव्य. पोटॅशियम वगैरे वाला ना नाहीच कळायचं काव्य म्हणजे काय ते. आधी आपण 10th अभ्यास करा मग बघू हा आपण काव्य वगैरे. तुमची फाईल आणि हे बँकेचे पेपर्स. व्हेरी गुड. बस 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 अगं तुझ्याकडे काम आहे माझं. सही कर. का सांगतो सही तर कर. हा अर्ज आहे बँक मॅनेजरला, जो माझा आतापर्यंत पर्सनल अकाउंट होता ना सेव्हिंगचा तो आता आपल्या दोघांचा झाला हे जॉईंट अकाउंट. मी नसताना व्यवहारात तुझी पण सही चालू शकते. बरं तेवढं काय. व्हेरी गुड वीरू. माझ्या कामाचं लक्षात आहे ना? हो. काय प्रीती काय करायचं म्हणजे
पैसे द्यायचे की नाही द्यायचे का व्यवहारात आता तुझी पण सही चालू शकते. मी काय सांगणार, मी फक्त सयाजीराव. नाही पण तरी तुझा विचार सांग ना, काय वाटतं तुला? अरे तिला काय समजणार आहे, यांना बिझनेस साठी पैसा हवाय. एक दोन वर्षात एकाचे 10 करून परत सुद्धा देऊ टाकू आम्ही. नाही त्याचं काय आहे, तुम्ही बिझनेस कराल, एकाचे 10 पण कराल. अहो पण बिझनेस कुठला ते नीट समजावून घ्या, आणि एकाचे 10 कसे करणार तेही समजावून घ्या, मग पैसे देऊ. म्हणजे आता बिझनेस कसा करायचा ते तू आम्हाला शिकवणारेस का? छे छे अजिबात नाही, मी फक्त आपलं मत सांगितलं. वीरू तू असं कर, मला चेक देऊन टाक 15 दिवसानंतरचा. ठीक आहे, चेकबुक घेऊन ये तुम्ही. चेक मिळणार नाही, आधी आम्हाला धंद्याबद्दल पुरी माहिती सांगा मग चेक मिळेल. तुला काय समजणार ह्यांच्या धंद्यातली, मी नंतर सांगेन समजावून, मग तर अजिबात मिळणार नाही. अहो ज्या धंद्याबद्दल आपल्याला नीट माहित नाही तिथे पैसे कशाला गुंतवायचे? प्रीती ओरडू नको, यांच्यावर, यांच्या घरावर आणि यांच्या प्रॉपर्टीत माझा अर्धा वाटा आहे, आणि तो मी जाऊ देणार नाही. मी मरेपर्यंत इथेच राहणार, आणि आता तू गप्प बसायचं. मान मिळतोय ना तो सुखाने मिळवायचा, कळलं? आत याव. हो आलो. मी सांगितलं त्या खैरमोड्याला की तू जागेवरचा हक्क सोडू नकोस, कारण तो मालक टेस्ट करतोय तुझा पेशन्स किती आहे काय आहे. कारण एकदा बिल्डिंग बांधून तयार झाली की तुझा हक्क आहेच त्याच्यावर, बरोबर ना? वा जमलं की तुम्हाला. तुम्हाला सांगतो आपल्या देशातल्या माणसांना एवढा तरी कायदा यायलाच हवा. नाही मला येत वगैरे नव्हे कायदा, कुठेतरी कधीतरी वाचलेलं लक्षात होतं सांगितलं. पण एवढं वाचतं तरी कोण? बघा ना आता शहरभर कीप लेफ्ट अशा पाट्या असतात, वाचतं कोणी? सरकारी कार्यालयांमध्ये जा, प्रत्येक भिंतींवर महात्माजींचे फोटो आहेत, खाली सुवचन आहेत, वाचतं कोणी? बरोबर आहे, आराम हराम आहे ज्या खाली झोपणारेच लोक जास्त हल्ली, आणि पुढे हेच चालू राहणार आहे. बरं ती जागा खैरमुडेच्याच नावावर आहे ना? हा म्हणजे खैरमुडेच्या आईनी आपल्या नातवाच्या नावावर केली ती. बरं बरं बरं. बरं तो मुलगा बरा आहे का, बरा वागतो का? व्यक्ती विकास स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वतंत्र राहतो जाऊ. नाही नाही, बाप आणि मुलगा एकत्रच राहतो. त्याला सांगा काही काळजी करू नका, बिल्डर कोण आहे म्हणजे प्रमोटर स्वतः मालकच आहे का? नाही नाही, सोझा आणि कंपनी आहे म्हणून. सोझा, बरोबर. अच्छा अच्छा, माहिती आहे तुम्हाला. काही काळजी करू नका म्हणून. पाचपुते नावाचे आमचे एक वकील मित्र आहेत, या कामाला बेस्ट. बर त्यांना हे घ्या, या नंबरवर फोन करा, सकाळी 9 ते 11 इथे असतात ते. बरं. हां फोन करा, माझं नाव सांगा, काम होऊन जाईल. थँक्यू सर. अरे कसले थँक्स मांगताय, बरं ते जाऊ दे. बंटी कसा आहे? चाललंय. म्हणजे बरं चाललेलं नाही आहे. हा म्हणजे त्याच्यामुळे आमचं बरं चाललेलं नाही. काय हल्ली विचित्र वागतो, म्हणजे कधी कधी एकदम नीट असतो, कधी कधी मला नाही फारसा बोलत, पण सुनंदाला फार बोलतो, पेचात पकडतो. आणि काका दुसरं म्हणजे अलीकडे त्याच्याकडे भरमसाठ पैसे असतात. कुठून असतात, काय असतात, कधी येतात काय? नाही मला एक सांगा, म्हणजे असे कधीतरीच भरपूर पैसे असतात का आपले सतत असतात? म्हणजे म्हणजे असं की बाबा एखादा दिवस असा असतो की त्याच्याकडे भरपूर पैसे आहेत, आणि मग एखादा दिवस असाही येतो की नाही, म्हणजे काहीच नाही. शोधायला पाहिजे, शोधू आपण. हो हो चालेल. नाही नाही मी उद्या येणार नाहीये. तू जाणार आहेस? अय्या बाबा, बाबा तुम्ही कसे अचानक? हॅलो. हा बघ आईचा फोटो. कशाबद्दल? आई वाईस चॅन्सलर. बाबा काय बघ ना, आई अरे ग्रेट, येस. काम कर, सगळी तयारी करा, हळदीचं ताट वगैरे तयार कर. चालेल.
झाडू पहिला अजिबात काळता कामा नाही सुधा ए सु तुम्ही हे वाच आय एम सॉरी सुधाचा फोटो हो पण काय लिहिलं सुधा व्हाईस चॅन्सलर झाली हो का पण माझी त्याची नोकरी आहे ना आहे हो अक्का शरद तू आता कॉंग्रॅच्युलेशन्स कशाबद्दल अग तू चॅलेंजर झालीस अक्का व्हाईस चॅन्सलर अक्का तेच खरंच कॉंग्रॅच कॉंग्रॅच्युलेशन्स व्हाईस चॅन्सलर सुधा जोशी कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू 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 माझं पण कॉंग्रॅच वा आता अगदी फ्रेश वाटलं मला मस्त दमलीस फिरून फिरून पण झाली ना सगळी मनासारखी खरेदी हो ग हो सगळं काही मिळालं पण अक्का अण्णांना काय गिफ्ट द्यावी ना हेच मला कळत नव्हतं हो ग पण आता काहीतरी द्यायला पाहिजे म्हणून म्हटलं घे धोतर जोडी धोतर जोडी घेतली ग पण अक्का मी अण्णांसाठी ना एक सोन्याची चेनही घेतली खरंच पण त्यांना आवडेल ना ग मी दिलेलं आवडेल तू एवढं प्रेमानं दिलं म्हटल्यावर ते नक्की घालतील त्यांच्याकडे काय कमी आहे म्हणा सगळं काही आहे सोन्यासारखी ना ते त्यांना आता ए अक्का त्यांची पंचाहत्तर म्हणून आपण त्यांच्या मुलाला आय मीन जयाला सुनंदाला काही द्यायचं असतं का ग त्यांची पंचाहत्तर म्हणून काही द्यायला हवं असं नाही पण जया आणि सुनंद परकी आहेत का आपल्याला आपल्या घरचीच आहेत ना आणि आपण इतकी लोक त्यांच्याकडे चार दिवस राहणार मजा करणार काहीतरी आपण तो सगळा खाऊ घेतलाय ग बरोबर ना ते मुलं काय ऐकणार आहेत का जीव खातील आपल्यासारखं खा खा करून पण एक आहे जयाला आणि सुनंदाला एक वेळ घेऊ नकोस पण ते चिमुरडीला घे काहीतरी घेतलंयस का माझ्या लक्षात आहे वर्षासाठी मस्तपैकी शरारा घेतलाय हो आता टवळी ऐकणार आहे का आपल्याला बघायला नको आता गेल्याबरोबर जो अंगात घालेल ना तो काढणार नाही बरं मन्नाच्या भूषणला काही घेतलंस नाही अगं घेतलं नाही म्हणजे अगं त्यांचं अजून ठरत नाही येणार आहेत की नाही ते म्हणजे मन्ना येणार नाही मन्ना आणि किरण येणार आहेत पण पल्लू आणि सीमा वहिनी येणार नाही आहेत का ग अगं पल्लूला ऑफिस मधून सुट्टी मिळत नाहीये आणि सीमा वहिनी एकट्याच्या जीवावर कशी आणेल भूषणला सांग तुम्हाला अगं आपण नाही आहोत का आपण नाही का सांभाळणार छान आपण सगळ्या कार्यक्रमाची तयारी करणार आहोत की मुलांकडे लक्ष ठेवणार आहोत अक्का अगं मन्ना आहे किरण आहे छान मन्ना आणि किरणनी स्वतःला सांभाळलं ना तरी खूप आहे सगळ्यांसाठी